सांगली शहरासह वाळवा आणि शिराळा तालुक्यात कोरोनाची रुग्णवाढ कायम आहे। जिल्ह्यात 24 तासात नवे 937 रुग्ण आढळलेत तर 19 रुग्णांचा मृत्यू झालाय। याशिवाय आज 847 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 157 रुग्ण आढळलेत, तसेच आटपाडी तालुक्यात 39 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 54 रुग्ण, खानापूर तालुक्यात 41 रुग्ण, पलूस तालुक्यात 59 रुग्ण, तासगाव तालुक्यात 48 रुग्ण, जत तालुक्यात 50 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 83 रुग्ण, मिरज तालुक्यात 116 रुग्ण, शिराळा तालुक्यात 116 रुग्ण आणि वाळवा तालुक्यात 174 रुग्ण आढळलेत। तर म्युकरमायकोसिसचे नवे 3 रुग्ण आढळलेत। जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्या 3752 पैकी 249 जण बाधित आढळलेत, तर 9749 अँटीजन चाचणीमध्ये 654 जण बाधित असल्याचं स्पष्ट झालंय। दोन्ही चाचण्यांमध्ये मिळून 937 जण पॉझिटिव्ह आढळलेत। जिल्ह्यातील 19 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। याशिवाय 847 रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे। महापालिका क्षेत्रात नव्याने 157 रुग्ण आढळलेत, यामध्ये सांगली शहरात 127 तर मिरज शहरात 30 रुग्ण आढळलेत। याशिवाय आटपाडी तालुक्यात 39 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 54 रुग्ण, खानापूर तालुक्यात 41 रुग्ण, पलूस तालुक्यात 59 रुग्ण, तासगाव तालुक्यात 48 रुग्ण, जत तालुक्यात 50 रुग्ण, कवठेमहांकाळ तालुक्यात 83 रुग्ण, मिरज तालुक्यात 116 रुग्ण, शिराळा तालुक्यात 116 रुग्ण तर वाळवा तालुक्यात 174 रुग्ण आढळलेत। या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली। या सर्वांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळलाय। तसेच म्युकर मायकोसिसचे नवे 3 रुग्ण आढळलेत, तर दोघांचा मृत्यू झालाय। आजपर्यंत म्युकर मायकोसिसचे 293 रुग्ण आढळले तर 20 रुग्णांचा मृत्यू झालाय। जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 147,787 रुग्ण आढळलेत, त्यापैकी 4,108 रुग्णांचा मृत्यू झालाय तर 133,976 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। सद्यस्थिती जिल्ह्यात 9,703 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत, तर त्यापैकी 8,027 रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत।